मित्रांनो, हे आहे रबराचं झाड. आणि बघू शकता कशा प्रकारे झाडापासून चीक निघत असतो आणि इथून याच्यामध्ये गोळा करतात. सो हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू बॅक माय न्यू व्लॉग. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर गाईज, आज आम्ही पोहोचले दापोली येथे, दापोली कृषी विद्यापीठ येथे. रात्री पोहोचलेलो होतो आम्ही, रात्रभर इथं निवास केलेला आहे. मी रात्री थांबलेलो होतो इथं डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली. इथं जे काही पर्यटक येत असतात त्यांच्या राहण्याची सुविधा केलेली आहे आतमध्ये एवढ्या क्षेत्रात. तिकडे पण राहण्याची सुविधा केलेली आहे. तर अशा प्रकारे ते आहेत अलग अलग कलरचे झाडं पूर्ण, आणि खूप प्रकारची झाडे पण इथं आपल्याला बघायला भेटतात. तर गाईज, यावेळेस आहेत आम्ही आता दापोली या विद्यापीठमध्ये. आणि इकडं रोडच्या बाजूने बघू शकता तुम्ही नारळाची झाडं लावलेली आहेत. पाठीमागे पण खूप बरीचशी झाडी लावली आहेत. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे दापोली कृषी विद्यापीठ पूर्ण, त्याचं जे व्हिडिओ आहे ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर आजचा व्हिडिओ एकदम शॉर्टपर्यंत बघा, तुम्हाला पूर्ण विद्यापीठ दाखवतो. तर गाईज, आता आंघोळी करून रेडी झालो आहेत आम्ही. आणि आता जस्ट सर्वांची आंघोळी झाल्याच्यानंतर जायचं आहे डायरेक्ट, नाश्ता करायचा आहे आणि डायरेक्ट जायचं आहे विद्यापीठला. जिमलिना अर्बोरिझा असाना ब्रायडेलिया रोस काय रेटुसा हायड्रोपिनिक उंबर क्लस्टर फ्लॅग फिकस ग्लोमरेट हे जॅकफ्रूट अटोकार्पस हेट्रोफायलस धासरी शुगरेंगी लेकोप्युरस केला आहे झाडपाल्यातील सरासरी अन्न घटक. हे आहे पॅराग्रास गवत, याचं बॉटनिकल नेम आहे ब्रांचेरिया म्युटिका. इकडे आहे मशीनचा मोठा. गायींसाठी बनवलेला आहे मुक्त संचार गोठा. तर गाय जिकडे समोर आहेत काजूचे झाड आणि बाकीचं हे सर्व इकडे आहे. हा आहे गायींचा गोठा, तिथे गायी आपण बघितल्या. आणि आंब्याची झाडे, नारळाची, भरपूर अशा प्रकारची झाडे आतमध्ये लावलेली आहेत. आणि आता आम्ही जातोय सर्वजण, आणि आता सर्वजण आलो इकडं बंदिस्त शेळी पालन बघण्यासाठी. खूप प्रकारच्या व्हरायटीच्या, खूप जातींच्या शेळ्या इथं आहेत, तर त्या तुम्हाला दाखवतो. इथे आहे नेपियर गवत लावलेले आहे. नेपियर गवताला भिजवण्यासाठी वरती ठिबक लावून स्प्रिंकलर लावलेलं आहे, अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. आणि इकडे केलेलं आहे शेळ्यांच्या पिल्ल्यांसाठी गोठा तयार, वरती जाळी आहे, अशा प्रकारे जमिनीपासून 5 फुटाच्या अंतरावरती वरी अशा प्रकारे पाट्या टाकलेल्या आहेत. आणि पाट्यांवरती शेळ्यांच्या पिल्ल्यांसाठी इथे आतमध्ये चारा पण बांधलेला आहे. तर मस्त असं इथं तयार केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. हे असलं सर, हे शेळ्यांचा गोठा, वरती शेळ्या, इथून पायऱ्यांनी शेळ्यावरती जातात आणि आतमध्ये बसून राहतात. आणि जे काही त्यांचं मूत्र असते ते इथं खाली पडते. अशा प्रकारे बघू शकता किती मस्त नियोजन केलेलं आहे. आणि चारा खाण्यासाठी हे दावण. यात चारा टाकला जातो. इकडे आहे ससा, दिसतो कसा बघा, दिसतो कसा बघा, कापसासारखा पांढरा.
अशा प्रकारे आहे, वरती पत्र टाकलेले आहेत आणि असला गोठा शेळ्यांचा तयार केलेला आहे. गाइज इकडे आहे शहामृग. जनावरांचा सुका चारा साठवण्यासाठी इकडे एक शेड बनवलेला आहे पत्राचं, आणि त्याच्यामध्ये जनावरांचा सुका चारा साठवला जातो. तर बघू शकता कशा प्रकारे इथं घास साठवण्याचा प्रयत्न केलेला आहे, प्रकारे शेड बनवलेला आहे. गिरीराज रोड आयलंड, कडकनाथ बॉयलर कोंबडी, व्हाईट लो लेग हॉर्न, हे आहे केळीचं झाड. बघू शकता किती उंच केलेलं आहे. तर इकडे दिलेले आहेत गवताच्या जाती पूर्ण ज्या काही आहेत. त्या आहे गजराचे गवत एलिफंट ग्रास, 2 नंबरला आहे इकडं यशवंत गवत यशवंत ग्रास, 3 नंबरला आहे जयवंत गवत. अशा प्रकारच्या व्हरायटी आहेत इथं लावलेल्या अलग अलग गवताच्या अलग अलग. इकडं आहे म्युलाटो गवत म्युलाटो ग्रास बिब्राझियांटा एक्स बी रोजियन्सिस, अशा प्रकारचं हे गवत आहे. ही व्हरायटी आहे पॅराग्रास ब्रांकिरिया म्युटिका, याचा बॉटनिकल नेम आहे. आणि समोर बघू शकता तुम्ही संपूर्ण गवत संपूर्ण ग्रास BHN 6 ही याची व्हरायटी आहे. असल्या प्रकारचे गवत आहे बघा इकडे अलग अलग व्हरायटी आहे त्यांच्या. समोरचं आहे गवत आता बॉम्बलिनचं म्हणजे ज्यावेळी करतो आहे आपण सर्व वाफे आहे साधारणतः 2 फूट हाईटचे मी अरुणी ते वाफे घ्यायचे 2 फूट आणि त्याच्यानंतर लांबी तुमची किती पण आपली सध्या हां तसं ठीक आहे. तर त्याप्रमाणे त्याचं अंतर डिस्टन्स आहे 1.5 फुटाचं अंतर आहे फुलागांचं डिस्टन्स मधलं अंतर आहे 2 रोपाच्या मधलं 2 रोपामध्ये 1.5 फूट त्याप्रमाणे किती लागेल तुम्ही आणि बॉम्बलिन ज्या विचारतो त्यावेळेला कंद हे पूर्ण थोडं कांदा जो खर्च आहे तो कांदा पूर्ण तयार पाहिजे परिपक्व आहे पाहिजे. तर परिपक्व जर नसेल कच्चा कांदा असेल तर तो तेवढा कांदा तुमचा अवेलेबल व्यवस्थित होत नाही. ज्यावेळी पक्व कांदा असतो त्यावेळी तो कांदा काढून नंतर त्याची लागण करायची असते आणि ती त्याची लागण केल्यानंतर साधारणतः असं तुम्ही म्हणतात की बाजार मार्केटमध्ये याचा भाव चांगला आहे ब्रांच केल्यानंतर त्याला साईडला ब्रांच आल्यानंतर त्याला फुलाप लावे मोठ्या प्रमाणात अमेरिकेकडे. जसं एकाच व्हरायटीचं आहे पण तसं सिंगल नाही बट गोल्ड चांगलं आहे फुल चांगलं आहे मार्केटला. आम्ही जवळ आता 60 रुपये किलोने विकतो प्रति 60 रुपये किलो जास्त पण आहे पण रेट आम्ही एवढं लावलेलं आहे हाय पॉवरचं रेट नाही अडवान्स केलं साईडला आपण जसं कांदा असतो ना अशा प्रमाणे त्याचा कंद असतो. लागण जी झाली थोडी चालती लेट झाली ज्याने लावल्यानंतर लवकर लागली त्यामुळे त्याला प्रॉब्लेम झाला. मग ती कसं आहे की कंद आहे कंदाला जेव्हाही होतं तेव्हा त्याला मॉइश्चर म्हणजे त्याला हीट लागते. जर थंडीच्या मौसममध्ये तो कंद जास्त असा लवकर बाहेर येत नाही ते जर हा तर ते काय लागतं थोडंसं थंडीचं मौसम मिळालेला त्याच्यामुळे आता लेट आहे आता हे चालू आहे पुढे चालू होतं हे बघा इथे उघड चालू आहे. गणेश पिंक व्हरायटी आहे राहुरी युनिव्हर्सिटीने हे केलं आणि ह्या जो पाला लावलेला आहे आता हे सीडलिंग्स मी नोव्हेंबरमध्ये लावलेले होते 45 दिवसांनी त्याला ट्रान्सप्लांट करावं लागतं. मग ट्रेमध्ये कोकोपीट वर्मी कंपोस्ट मिक्स करून म्हणजे सीडलिंग्स ग्रो केले आणि 45 दिवसानंतर म्हणजे कालच मी हे ट्रान्सप्लांट केले. मग जेव्हा ते डायरेक्टली आपण बाहेर काढतो ना तेव्हा ते शॉक घेतात उन्हाचा. मग उन्हाचा शॉक घेऊ नये जळू नये म्हणून हलाई सावली म्हणून पानं लावलेली आहेत. आणि मला जो प्रयोग आहे तो मल्चिंग आणि पिंचिंगचा आहे. मल्चिंग इफेक्ट म्हणजे हे ब्लॅक पॉलिथिन मल्च आहे सिल्वर पॉलिथिन मल्च आहे आणि राईस स्ट्रॉ मला आज घालायला सांगितलंय. मग याच्यात म्हणजे 2 बेड आहे त्याला 1 बेड वरती राईस स्ट्रॉ आणा प्रत्येक बेड वरती आणि एक आहे तो कंट्रोलचा आहे ज्याच्यावरती काहीच नाही. भाताचं जे गवत असतं त्यांना
मल्चिंग केल्यानंतर ते थंड राहतात म्हणजे याने मॉइश्चर मेंटेन राहतात मधलं आणि बीड पण कंट्रोल होऊन जात आणि एक असा प्रॉडक्ट मध्ये त्याला काहीच केलेलं नाहीये काही करणार नाही मग त्याच्यानंतर आपल्याला शेवटी रिझल्ट बघायचा आहे की बाबा कशातून चांगला रिझल्ट आला ब्लॅक मधून चांगला रिझल्ट आला सिल्वर मधून राईस ट्रॉकी ज्याच्यात काहीच केलं नाहीये त्याच्यात तिन्ही प्रकार आणि पिंचिंग करायचं आहे ते 3 आठवड्याने एकदा करायचं आहे एकाला 3 आठवड्याची ट्रीटमेंट आहे दुसऱ्याला 5 आठवड्याने करायचं आणि तिसरं जे आहे ते 3 आणि 5 म्हणजे दोन्ही वेळेला त्याला करायचं आहे आणि जो कंट्रोलचा आहे ना त्याला काहीच करायचं नाही मग ह्याच्यानंतर मग शेवटी 3 महिन्यानंतर असं फ्लॉवरिंग वगैरे येऊन प्रोडक्शन येईल ना याचं तेव्हा मग अनालिसिस करायचं की बाबा कोणतं चांगला बेस्ट रिझल्ट आला आपला त्याच्यानुसार ती निवड करू शकतो मी एमएससी सेकंड इयरला आहे आता त्यामुळे पहिले पीक आपण काब घ्यायचा पहिलं पीक सोडून द्यायचं आणि उद्या परत 2 दिवसांनी पहिलं त्यांची वरची काटडी गेल्यानंतर जो त्याचा वाढतो 2 दिवसांनी आपण त्याचं पीक गोळा करणार फॉर्मलिक ऍसिड टाकतो आणि मग त्या 1 लिटर पाण्यामध्ये तेवढं पीक मी गेले 1 लिटर तेवढंच पाणी टाकून 800 ते 900 ml पाणी टाकून फॉर्मलिक ऍसिड मिक्स करून 1 लिटर 100 ml वगैरे आपण टाकतो त्याच्यामध्ये पीक ट्रेमध्ये ठेवायचं 24 तासानंतर मग त्याची आपण एक चरखी असते 2 चरख्यामध्ये फिरून टाकतो त्यातलं पाणी निघून जातं आणि युवती सुद्धे सुकत टाकलेली आहे त्या सुकत टाकलेली आहे आता हात कापलं जो रबर आहे रॉ मटेरियलचा टायर डॉक्टरांसाठी 1 नंबरचा रबर तयारपासून दोन्ही गेलं त्याच्यासाठी वापरलं जातं कर्नाटक नंतर आपलं तिथं प्लांटेशन हा विद्यापीठामध्ये प्लांटेशन झालं केरळ साईडला जास्त आहे हा केरळ साईड तर म्हणजे व्यापारी दृष्ट्या त्याचं उत्पादन घेतलेलं आहे तिथं कंपनी आहे आमच्या इथे लोट्यामध्ये काही येते सोन्यासारखं कुत्रा कमी जास्त म्हणजे सोनं गहाण ठेवल्यासारखंच आहे हो आमच्या तिकडे घेऊ शकतो का मराठवाड्यात नाही पहिले ते 5 ते 7 वर्षानंतर प्लांटेशनला आपण चेक गोळा करू शकतो 5-6 वर्ष आपण पाणी त्याला द्यायला काही जुनी आहे प्लांटेशन मग छोटी छोटी रोपायची तिकडून ती नवीन लागवड आहे 25 वर्ष हा तिथे ते पेट्या ठेवलेली आहे पाहू शकतो हा पाहू पण वरचं झाकण वगैरे उघडू नका बाहेरून पाहतो सगळ्याला धरल पाहिजे एक जरी चाव निघाली तर तुम्हाला पोळा हा करू नका गाईज आता मी आलोय मधमाशी पालन पाहण्यासाठी आणि ते बघू शकता समोर तुम्ही पेट्या ठेवलेल्या आहेत या पेट्यांमध्ये मधमाशा आहेत या पेटीमध्ये मधमाशा आहेत आणि हे जे गाडगं दिसते त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे त्यांना पिण्यासाठी या माशा ज्या आहेत त्या दिवसभर या जे क्षेत्र दिसते बाजूबाजूला या क्षेत्रामध्ये फिरून मध गोळा करतात आणि संध्याकाळच्या वेळेला डायरेक्ट इथे येऊन त्यांचा निवास संध्याकाळी इथं असतो सर्व मध गोळा करतात त्या या ठिकाणी येऊन याच्यामध्ये अशा प्रकारे केलं जातं आजूबाजूने जे झाड आहेत त्यांच्यामध्ये ज्या पेट्या ठेवलेल्या आहेत अशा प्रकारे माशीपालन जे महुळ आपण म्हणतो ते मध याच्यापासून तयार केला जातो इकडे आहेत काजूचे झाडं अशा प्रकारे आहेत बघा करू शकतो तशी परंतु त्याने तसे नाही कारण हे दुसरी झाड इथं कशा लावतील असा एक अंदाज आपला की ही एक इकडच लावली ही या जातीची लावलं आंबटचं गोड हा आंबटचं नाही गोडच नाही आंबट असलं तर त्या झाडा तसे करता येते हा तसे करता येते परंतु ही जास्त प्रमाणात याच जातीचं लावले नाही तर त्याच्यापेक्षाही दुसरी समजा फळ लहान त्याच्यात घर जास्त घर असतो ना मध तो जास्त असतो आणि घर लहान हां